मंडळी, मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. तिळगुळ, तिळाचे लाडू आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुखसमृद्धीच देत नाही तर अनेक जन्मांचे पुण्यही देते. आज आम्ही तुम्हाला अशाच 6 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे दान करणे मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करेल. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. पहिले, तिळाचे दान. मकर संक्रांतीला तिळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तिळदान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करावे. दुसरे, ब्लँकेट. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा. लक्षात ठेवा, हे ब्लँकेट वापरलेले नसावे. तिसरे, गुळ. ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे. मकर संक्रांती येत्या रविवारी येत आहे. या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुचे स्थान मजबूत होते. गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते. जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. चौथे, खिचडी. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. या गोष्टी शनी, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते. पाचवे, तूप. मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे. अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनात यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात. सहावे, उडदाची डाळ. ज्योतिषशास्त्रात उडद हे शनिग्रहाशी संबंध मानले जाते. मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढह्याचा त्रास होत आहे त्यांना त्यातून आराम मिळू शकतो. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.